नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधींनी पुण्यात तरुण मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तरुणांना मार्गदर्शन वजा संवाद साधताना विद्यार्थ्यांना जीवनाच्या वाटेवरती चालताना कोणताही निर्णय घेताना धैर्य आवश्यक असते आणि धैर्य हे अनुभवातून येतं असं म्हटलंय. युवकांनी राजकारण्यांना प्रश्न विचारणे हे त्यांचं कामच आहे. प्रश्न विचारा, राजकारण्यांना आपल्या प्रश्नापासून भांडवून सोडा असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलंय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दरवर्षी 72,000 रुपये रक्कम दिली जाईल असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यांनी विचारला असता यावरती आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोक्सी आणि विजय माल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ असं उत्तर काँग्रेस अध्यक्षांनी दिलं आहे. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा 330वा पुण्यतिथी कार्यक्रम वडू तुळापूर येथे पार पडला. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सकाळी शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पोलीस दलाकडून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर पोवाडा, कीर्तन, शंभूराजांचं व्याख्यान यासारख्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्यात झाडत आहेत. काँग्रेसने कुणासोबत आघाडी करू नये यासाठी भाजपनेच खोडा घातल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच लोकसभा निवडणूक तोंडावरती असताना काँग्रेसने देशभरामध्ये आघाडी का केली नाही असाही सवाल त्यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. पहिले लढे तो गोरो से, अब लढेंगे चोरो से असं म्हणत भुजबळांनी मोदी सरकारवरती जोरदार निशाणा साधला. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये सातत्याने धुमसताना दिसतंय. दहशतवादाच्या छायेत असलेले इथले नागरिक भयभीत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी पुन्हा एकदा या प्रदेशामध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसने गेल्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशात कोणता विकास केला असा प्रश्न शिवसेना नेते युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी पारशिवनी येथील जाहीर सभेमध्ये विचारलाय. तसेच नवा हिंदुस्थान बनवायचा असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे आवश्यक आहे असंही आवाहन त्यांनी केलंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ येथील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी माझ्याकडे 15.88 लाख रुपये संपत्ती असून 72 लाख रुपये कर्ज असल्याचेही जाहीर केलंय. त्यांच्याकडे 4-चाकी वाहन नाही. लालू प्रसाद यादव यांचे गोपालगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र प्रकाशित होत आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी एक दावा केलाय की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना महाआघाडीमध्ये पुन्हा परत यायचे होते पण मी त्यांना महाआघाडीमध्ये घेतलं नाही. निवडणूक आयोगाने हे सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगाला तुरुंगात टाकू असं वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयोगातील उच्च पदस्थांनी दिली आहे. देशात भाजपला उतरती कळा लागली आहे, त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सत्ता येणार नाही. लोकसभा निवडणुकीआधी देशामध्ये 3 राज्यांमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे. हे कशाचंच होतं का आहे? तेथे काँग्रेसचं अस्तित्वही नव्हतं, तेथे काँग्रेस सत्तेत आलं असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवरती टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरती निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, आजकाल त्यांना झोप येते का? कारण त्यांची झोप दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकली आहे. मला सगळं काही सांगायचं नाही, पण जो गेला आहे तो काही बोलला तर काय होईल याची चिंता त्यांना सतावत आहे. सगळे सत्य समोर येईल तो दिवस लांब नाही असं सूचक विधानही त्यांनी केलंय. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींनी ब्लॉग लिहून सध्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केलाय. लालकृष्ण आडवाणींनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये राजकीय विरोधकांना शत्रू समजत नसल्याचं म्हटलं आहे. भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे तर विरोधक मानतो असं त्यांनी लिहिलंय. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून बारामतीमधून 32 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात 18 अर्ज विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दाखल केले असून
अपक्ष उमेदवारांनी 14 अर्ज दाखल केले आहेत, तर रंजना कुल यांचा डमी अर्ज असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. काँग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप काँग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढवण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्द्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष सारखेच असल्यामुळे ॲडव्होकेट सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्द्यावरती रिंगणात उतरावे लागलं असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते ॲडव्होकेट श्रीहर याने यांनी पत्रकार परिषदेमध्ये गुरुवारी केला. मनसेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार करणार आहेत, हे देखील पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलंय. यावरून पक्षाची ताकद हळूहळू कमी होताना तर दिसत नाही ना, असाच प्रश्न अनेकांना पडलाय. आता हा राज फॉर्म्युला राज ठाकरे यांना कितपत साथ देतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. खरं काय खोटं काय याची जाणीव असणारी जनता योग्य वेळी विरोधकांना त्याची जागा दाखवून देईल. गेल्या 4 वर्षामध्ये देशामध्ये किती हल्ले झाले, अनेक सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले याची आकडेवारी मोदी सरकारने देशाला द्यावी असं आवाहन करत शरद पवार यांनी मोदी सरकारवरती उमरगा येथे जाहीर सभेत निशाणा साधलाय. गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेला अभिनेता सनी देओल लवकरच ब्लँक चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ब्लँक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा फार रंजक असल्याचे ट्रेलर मधून समोर आलाय. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आतुरतेने वाट पाहत आहे. आक्रमक वंदना कटारियाने झळकवलेल्या 2 गोलच्या बळावरती भारताने पहिल्या लढतीमध्ये मलेशियाचा 3-0 असा पराभव करून 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. वंदनाने 17व्या आणि 60व्या मिनिटाला गोल साकारलाय. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चित्रपट पीएम मोदीच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर ओमंग कुमार यांनी आपल्या प्रतिक्रिया एका मुलाखतीमध्ये दिल्या आहेत. एमकेएन सुपर फास्टमध्ये तुर्तास वेळ झाली ते सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.